ఓడ కాడ అది అవి కొడుతుమా आपण वाईट गोष्ट करत नाही, ओढला कुणी काही करायचं नाही, आपला आपला कार्यक्रम कंटिन्यू करू ना, आपण परफेक्ट कार्यक्रम करत आहे, कार्यक्रम दादा परत एकदा करणं होऊन घाट दादा, आपण परत एकदा करणं, एवढे लोक आले दादा दादा परत एकदा पुन्हा एकदा मी सांगतो, आपलं कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी इगो किंवा कमीपणाचं भांडण नव्हतं, येत असताना कार्यकर्त्यांचा निरोप आला की या ठिकाणी आमच्या आमच्या उद्घाटन होत आहे, त्यावेळेस विद्यमान लोकप्रतिनिधी सत्तेत नसताना मान्य आमदार कोल्हेताईंच्या मदतीने खासदारांच्या मदतीने डीपीडीसीतून हा फंड आणलेला होता आणि त्या फंडचं उद्घाटन आज कुठलीही पूर्व परवानगी नसताना कलेक्टरचे आदेश असताना की भूमिपूजन करायच्या आधी पूर्व परवानगी कलेक्टरची घेतली पाहिजे ती कुठलीही न घेता त्यांच्या वैयक्तिक लेवलवर न करता प्रशासक असताना सीओ आणि नगरपालिकेचे सगळे पदाधिकारी कार्यकर्त्यासारखे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मागे मोटरसायकलवर इथपर्यंत आले, कार्यकर्त्यांचा आपला फोन आला आणि अशा पद्धतीने कार्यकर्त्यांना कुठल्याही कार्यकर्त्याला पुण्यावर सोडणारा मी काही नेता किंवा कार्यकर्ता नाही आणि म्हणून मी सकाळपासून ना जेवलेला असतं नाही या ठिकाणी आलो आणि एकच मागणी केली की कोणाच्याही फ्लेक्समुळे कोणाचं कर्तृत्व धरता येत नाही, फ्लेक्सचा आमचा वाद नाही, परंतु कुठलीही पूर्व परवानगी नसताना सीओनी आणि या प्रकारचे उद्घाटन 15 ऑगस्टच्या दिवशी चालू आहे, हे कशामुळे चालू आहे एवढा खुलासा आम्हाला करावा, त्याचा खुलासा वेळ झाला नाही आणि काही बालिश लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी येऊन विचार केला पाहिजे, या ठिकाणी येऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, लुकवण्याचा प्रयत्न केला, पहिले फ्लेक्सी दंड दंड आपल्यालाही ठोकलाय आता पण आपण विकासाचे दंड ठोकतो, त्यामुळे आपल्याला ये नाही तर तुम्ही सगळे असल्यावर भैया
नाही साला कुठल्याही पद्धतीने आपल्याला त्या पद्धतीचं वातावरण स्वातंत्र्य दिनाची कोपरगावचं नाव त्या काळे कोल्हेंचा आदर्श समाज महाराष्ट्राने घेतला आणि आपण वेगळा पायंडा आपल्या कोपरगाव तालुक्यात युवकांपुढे ठेवला नाही पाहिजे याच हेतूने आपण खरं तर आपल्या जेव्हा मागण्या मान्य झाल्या काय मागण्या फ्लेक्सची मागणी नव्हती आपली आपली मागणी होती की 15 ऑगस्टच्या दिवशी कस काय उद्घाटन घ्यायचा पूर्व परवानगी नंतर असताना कस काय गुन्हा कस काय हे घ्यायचा आणि सीओवर गुन्हा दाखल झाला पाहिजे नगरपालिकेत सीओच्या चुकीमुळे हा सगळा गोंधळ झालेला आहे आणि त्या सीओच्या चुकीमुळे झालेल्या या सगळ्या गोंधळामुळे जेव्हा पीआयने आश्वासित केलं आपल्याला की आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करू त्यावेळेस आपण या ठिकाणून आपली मागणी मान्य झाल्यावर आपण बाजूला आलेलो आहे पण इतर लोक कोणत्या मोठ्यापणामुळे किंवा कोणत्या कारणामुळे तिथं आडमोठेपणा घेत होते हे मला माहीत नाही हा तपशील गुलाल घेऊन वेडेपणा आहे 2024 ला कोण गुलाल घेईल हे जनता या निमित्ताने सांगतो आणि आपल्याला विनंती करतो की आपल्याला कोल्हे साहेबांचा विचारांचा वारसा आहे दोन्ही दिलेला आहे कोणाच्या अंगावर जायचं नाही पण आपल्याला म्हणून आपण आज आपल्या मागण्या मान्य झाल्या म्हणून आपण बाजूला आलेलो आहे त्याच्यात काही कमीपणा नाही परत सांगतो आरकेबी जितने वाले को आणि आले त्याबद्दल आभारी आहे येतो मी चला आप्पा